तर यावेळेस एक ब्रेकिंग बातमी समोर येते आहे. प्रवीण दरेकर यांना हायकोर्टाने दिलासा दिलेला आहे. मुंबई सत्र न्यायालयाकडून विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना दिलासा आता मिळालेला आहे. सरकारी वकील इतर खटल्यांमध्ये व्यस्त असल्यानं सोमवारची वेळ मागितलेली आहे. सोमवारपर्यंत अटक न करण्याचे न्यायालयानं निर्देश दिलेले आहेत. 1997 दरेकर हे मजूर होते, कालांतरानं ते राजकारणात आले असा देखील यावेळेस युक्तिवाद दरेकर यांनी केलेला आहे. त्यामुळे सोमवारपर्यंत अटक न करण्याचे न्यायालयानं निर्देश दिले आहेत. छत्रपतींचा विचार म्हणजे